दुसरा विद्यार्थी, दुसरा विद्यार्थी. हा, थोडा अंतरावरून आलाय. सातवीचा काही अंतरावरून आलेला, प्रवास करून आलेला. त्याचं नाव आहे सोहम कुलकर्णी, नाशिकहून आलेला. सोहमचं आपण रंगमंचावरती स्वागत करूया. वाव वा वा वा, तू असा इकडे खुर्ची आणि तू सगळं व्हाईट बॅकग्राऊंड वरती तू असा मस्त आलेला आहेस. काल झब्बविब्बा घालून झाला होतास, हो ना? वा, हा आमचा सोहम आहे सातवीतला, शिशुविहार बालक मंदिर नाशिक इथून आलाय. त्याचं वय त्याने 12 वर्षे 6 महिने असे एकदम परफेक्ट लिहिलंय. म्हणजे हा कुठे तपशीलात चूक नको. पोहण, क्रिकेट, लेखन, वक्तृत्व, चित्रकला इतक्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये ढवळाढवळ करतो. त्यातल्या पोहण, लेखन आणि वक्तृत्व यात बऱ्यापैकी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि जलतरणपटू ॲडम पिटी हा त्याचा आदर्श आहे. जग आक्रमिले हे त्याचं आवडलेलं पुस्तक आहे. त्याच्या शाळेमधली एक धावपटू ताई बामणे ही बेताच्या परिस्थितीतून अपार कष्ट घेऊन धावपटू झाली, त्या मुलीमध्ये, विद्यार्थिनीमध्ये तो आपलं स्वतःचं रोल मॉडेल पाहतो असं त्याने लिहिलंय. सो वेलकम. आपण गप्पांना सुरुवात करूया बरं का मित्रा. मला माहितीये कालपासून मी पाहतोय तुला काही बोलायचा प्रॉब्लेम नाहीये, थोडा थांबायचाच प्रॉब्लेम आहे. मी काही जलतरणपटूंची नावं घेतो, कारण तू स्विमर आहेस. हा, आवडता स्ट्रोक कुठला तुला? ब्रेस्टस्ट्रोक. वंडरफुल. तर तू मला त्यांच्याबद्दल सांग. माझं पहिलं नाव आहे मार्क स्पिट्स. मार्क स्पिट्स USA चा जुन्या काळातला एक अतिशय चांगला जलतरणपटू. त्याचा मायकल फेल्प्सने तोडण्याच्या आधी रेकॉर्ड होता 7 ऑलिम्पिक मेडल्स. एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 मेडल्स त्याने घेतले होते. बटरफ्लाय स्ट्रोक होता आणि खूप चांगल्या प्रकारचा, चांगल्या लेवलचा जलतरणपटू होता. फॅन्टॅस्टिक. शाबास आणि 7 हे बरोबर आहे. 7 गोल्ड मेडल्स इन 1 ऑलिम्पिक हा तपशील सुद्धा बरोबर आहे. माझं दुसरं नाव भारतीय आहे मिहिर सेन. माझ्या मते खाड्या पार केले. व्हेरी गुड, वन ऑफ द फर्स्ट इंडियन्स टू क्रॉस द चॅनल. वंडरफुल. आणि तिसरं नाव वीर धवल. वीर धवल खाडे. भारताचा आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी जलतरणपटू आहे तो. अनेक 50 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर बटरफ्लाय अशा अनेक इव्हेंट्स मध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याने कामगिरी केली आहे. शाबास. व्हेरी गुड. तुला साधारण अजून 3 वर्षांनी तुझी कामगिरी कुठे न्यायला आवडेल पोहण्यातली? मला इंटरनॅशनल. इंटरनॅशनल, येस. एशियाड लेवल, मग ऑलिम्पिक लेवल जायचंय. नक्की जायचंय. फॅन्टॅस्टिक, ऑल द बेस्ट. नाशिक शहरातला आलेस तू. आता मी असे सांगतो की नाशिक शहरामध्ये खूप साऱ्या थोर व्यक्ती होत्या आहेत. तर मी तुला क्षेत्र सांगतो, तू मला नाशिक शहरातली व्यक्ती सांग. ठीक आहे. पहिलं नाव आहे क्रीडा मानसशास्त्र. भीष्मराज बाम. ओके, व्हेरी गुड. दुसरं नाव आहे कविता. कुसुमाग्रज. ओके, तिसरं नाव आहे नाटक. वसंत कानेटकर. चौथं नाव आहे सायकलिंग. महेंद्र आणि हितेंद्र महाजन. अरे वा, चारही परफेक्ट, चारही परफेक्ट सांगितलं. आता एक जरा थोडा सिरियस प्रश्न विचारतो. तुझ्या मते बरं का सोहम, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक काय? मला असं वाटत श्रद्धा, श्रद्धेचा जेव्हा अतिरेक होतो त्यावेळेस माणूस अंधश्रद्धेकडे जातो. अतिरेक म्हणजे काय? म्हणजे उगाच खूप जास्त करायचं. एखाद्यावर श्रद्धा ठेवणं वेगळं, पण श्रद्धा ठेवण्याच्या नादात त्याच्या, म्हणजे त्याचा जर खूप वेळा श्रद्धा ठेवली, खूप जास्त प्रमाणात श्रद्धा ठेवली, तर मग ती अंधश्रद्धा होते. जास्त प्रमाणात म्हणजे काय? म्हणजे आता आपण बघतो की एखादी देवी हे आपलं श्रद्धास्थान असतं, पण जर पूजा करणं, त्याच्याने मानसिक शक्ती आपल्याला मिळते, पण त्याचबरोबर जर आपण खूप
अरे नाही 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 ते देवीच आहे, असंच आहे असंच आहे असं जर फार सोवळं ओवळं हे सध्या कोणी पाळत नाही, पण त्याचा देखावा जो होतो ना त्या अतिरेकामुळे मग ती अंधश्रद्धा वाटायला लागते. वा फॅन्टॅस्टिक, जिथं देखावा तिथं अंधश्रद्धा, क्या बात आहे क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. आता तू वक्तृत्वामध्ये आहेसच, त्यामुळे मी तुला उत्स्फूर्त वक्तृत्वासाठी एक विषय देणार आणि त्याच्यावरती विचार करण्यासाठी मी तुला 10 आकडे देणार आहे. म्हणजे मी तुला विषय देईन आणि त्याच्यानंतर 10 पासून 1 पर्यंत आकडे म्हणेन, त्यानंतर 2 मिनिटं तू त्या विषयावरती बोलायचं. ओके, तुझा विषय आहे आळस एक आवश्यक मित्र. आळस एक आवश्यक मित्र. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 स्टार्ट. आपण बरेचदा म्हणतो की आळस हा माणसाचा शत्रू आहे, त्याच्यामुळे हा जरा उलटा पुलटा विषय मिळालाय आणि मला तो खूप आवडलाय. पहिली गोष्ट, आळस हा कधी कधी करावा पण असं मला वाटतं, कारण आता मला वाटतं की कुठल्याच गोष्टीचा आळस करायचं नाही. अरे याला काय, आता सुट्टीत तुम्ही धमाल करणार नाही तर मग अभ्यासाचा आळस करणार नाही तर धमाल करता येणार आहे का? नाही. त्याच्यामुळे कधी कधी आळस हा करायचाच. आणि मला तरी असं वाटतं, मी सरळ सांगतो, आई आईचे काही कामं असतात, जर एखाद्या दिवशी खूप खूप कामं व्हायला लागलं ना तर मी म्हणतो नको ना, असं आळस नाही केलं तर मग ते आपल्याला हेट्टी घेऊन जातं. त्याच्यापेक्षा सरळ दमलो की आराम करायचा, आळस करायचा, असं मला खूप वाटतं. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला सांगतो, आळस करायला अजिबात घाबरायचं नाही. हा, सगळ्यांनी आळस करायचा पण तो मर्यादित, जास्त नको व्हायला, नाही तर मग धपाटे मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जपून. वा वा वा, म्हणजे आळसासाठीही तुम्ही संयम वापरा. असं त्यांनी सांगितलं, मर्यादित ठेवा आळसाला, क्या बात आहे. तुझे वडील HAL कंपनीत काम करतात, बरोबर, हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड, ह्या कंपनीची माहिती आम्हाला दे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतातली पहिली स्वदेशी कंपनी आहे की जी फायटर प्लेन्स म्हणजे युद्धासाठी विमान तयार करते. शाबास शाबास. तुझं आवडतं गाणं किंवा कविता कुठली आहे? आवडतं म्हणजे मी असा वेगवेगळे गाणे सध्या ऐकायला लागलोय, त्यात मला आता तो फर्जन नावाचा पिक्चर आला होता ना, तर त्याच्यातलं शिवबा मल्हारी हे जे गाणं आहे ते खूप आवडलं. आणि कवितेमध्ये कुठली आवडते? कविता म्हणायची झाली तर एक माझ्या मते सहानुभूती नावाची कुसुमाग्रजांची कविता आहे, ती खूप छान आहे. म्हणजे त्याच्यात सध्याची स्थिती म्हणजे गरीब आणि श्रीमंत यांच्यातला भेद जो आहे ना तो अतिशय भावुकपणे स्पष्ट केला आणि मला ती मनाला फार भावली कविता आवडली. वा शाबास. पोहणं आणि क्रिकेट, कारण तुला क्रिकेट पण आवडतं. हा, तर ह्याच्यातली 3 साम्य सांग मला, पोहणं आणि क्रिकेट ह्याच्यातली 3 साम्य सांग. पोहणं आणि क्रिकेट याच्यातले पहिला साम्य म्हणजे स्पर्धा भयंकर असते. प्रचंड प्रमाणात स्पर्धा दोन्हीकडे असते, त्याच्यामुळे एक सोडून एक वगैरे असा काही प्रश्नच येत नाही. दुसरं साम्य, दुसरं दोन्ही याच्यात सांघिक प्रकारात पण, क्रिकेट तर सांघिक आहे पण स्विमिंग मध्ये पण आपण सांघिक प्रकार खेळू शकतो, खेळू शकतो बरोबर. आणि दोन्ही खेळांमध्ये शारीरिक क्षमतेचा कस लागतो. भारी आहे ना. हा, हिरोला नुसतं तुम्ही सांगितलं की लगेच आता तुमच्याकडे येतो. विचारा, शोभाला विचारते. सोहम, तू असं एक काहीतरी यंत्र विकसित करायचं तुझ्या म्हणे मनात आहे की कोणी संभ्रमात पडतं तेव्हा मग संभ्रमात पडून चुका होतात आणि त्या चुका टाळण्यासाठी त्यांना योग्य विचार करायला शिकवणारे यंत्र असं तुला करायचं. इमॅजिन कर की 10 वर्षानंतर तू हे यंत्र केलंयस, तर ते तू कोणाला देशील? पहिल्यांदा मी माझ्या भावाला दिली. बर. आणि सामाजिक जीवनातल्या कोणाला? सामाजिक जीवनात ज्या वेळेस जो खूप संभ्रम पडणारा व्यक्ती असेल किंवा ज्याच्याकडून खूपच चुका होत आहे आणि त्याचा जरा अतिरेक झाला आणि मग काही दुष्परिणाम झाले, त्याला मी देईल. उदाहरणार्थ कदाचित बाबा.
बरं बरं त्यांचे मला वाटतं इथे बसून बरेच संभ्रम दूर होत आहेत. आज बाबाने आले त्याच्यामुळे मी बोलू शकतो. आलेले नाही आहेत म्हणजे हे फायटर प्लेनच आहे हो. सोनाती तो वेगाने वगैरे उडते. आळस आळस या शब्दाशी थोडा जवळ जाणारा प्रश्न. एपीजे कलाम असं म्हणाले की तुम्ही सर्व मुलांनी मोठी स्वप्न बघायला पाहिजे. त्यामुळे खूप मुलांना असं वाटायला लागलं की मग उशिरा उठलं पाहिजे कारण नंतर लवकर उठलं तर स्वप्न लहान असतील तर काय करावं. आणि ते असंही म्हणाले की स्वप्नांचा पाठपुरावा करा. मग मुलांना असं वाटतं की मग झोपून उठल्यावर स्वप्न नसतात, पाठपुरावा कसा करणार, तर पडल्या पडल्याच करता येईल. तर काय म्हणजे हे मोठी स्वप्न बघा म्हणजे काय आणि काय म्हणशील तू त्याला, काय आळस करावा आणि स्वप्न बघावी असं काय? तसं काही नाही. मोठी स्वप्न बघायचं म्हणजे मला तरी असं वाटतं की आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी किंवा इतर गरजू व्यक्तींसाठी एखादं काहीतरी चांगलं काम करणं जे सगळ्यांसाठी उपयोगी ठरेल असं एखादं काम करणं आणि त्याच्यासाठी त्याचं स्वप्न बघणं म्हणजे मोठं स्वप्न बघावं असं. ओके ओके व्हेरी गुड गणेश. मला असं विचारायचं आहे की तू कवितांबद्दल सांगितलंस, गाण्यांबद्दल सांगितलंस, टीव्हीवरचे रियालिटी शो बघतोस? नाही, टीव्ही नाहीये. टीव्ही नाहीये. ओके, पण मग टीव्ही नाहीये असं असताना तू तुझा सगळा जीव कशात रमवतोस? पहिली गोष्ट, मी पूर्ण वेळ पॅक असतो, बिझी असतो घरी, फार तर फार 2-3 तास आणि रात्री झोपण्या पुरतं. बर, त्याच्यामुळे एवढं नाही, पण पुस्तकांमध्ये माझं मन रमतं. म्हणजे कधी चिडचिड झाली किंवा काहीतरी दुःख वगैरे रडलो वगैरे तर मी जातो माझ्या रूम मध्ये, दार बंद करून घेतो आणि पुस्तक वाचत बसतो. कोणी किती वाजवलं, कोणीही वाजवलं तरी उघडत नाही मी. एकदा माझं साधारण निम्म पुस्तक वाचून झालं किंवा आवडतं प्रकरण वाचून झाले कि मग जरा शांत होतो आणि मग तूच दरवाजा उघडून बाहेर येतो. तुझ्या दृष्टीने सोहम यशाची व्याख्या काय आहे? यशाची व्याख्या म्हणजे आपलं आपणच मूल्यमापन करून आपणच आपल्याला आपल्या कामगिरीची पावती देणं म्हणजे स्वतःच यश असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न म्हणजे मला पोहता येत नाही, मग मला उत्सुकता आहे पोहणाऱ्या माणसा विषय. म्हणजे माझी मुलगी मला म्हणाली की तू पोहत का नाहीस, तर मी म्हटलं की मला पाण्यामध्ये वरवर करायला आवडत नाही असं, डायरेक्ट आतच जायला खुला. त्यामुळे तर मला असं एक मनात प्रश्न येतो की पोहताना मनात काय विचार येतात? म्हणजे तू क्रिकेट पण खेळतोस, वाचतोस, पण म्हणजे मध्येच पोहताना आज काय वाचलं पाहिजे असा विचार येतो काय? काय काय असतं? म्हणजे मी पाण्यातच नाही गेलो म्हणून मला विचार. आता आम्हाला पोहताना वर्कआउटच्या सेट्स असतात, म्हणजे 100 मीटरचे 10 वगैरे. जर असे सेट्स असतील तर ते नंबर काउंटिंग चालू असतं कंटिन्यू. आणि जर कंटिन्यू खूप वेळ लांब वर्कआउट सांगितलं ना, तर मग एखादं गाणं बडबडत राहायचं किंवा काहीतरी विचार करत राहायचं असं उगाच काहीतरी. एखादी मध्ये तर एकदा मला एक कविता सुचली होती त्याच्यात. नाही, ती अशी म्हणजे क्षणिक होती. पुस्तकाचं नाव पाण्यातल्या कविता असं पुस्तकाचं नाव पाण्यातल्या कविता आणि पाण्यातल्या क्षणिक कविता. मग त्याचं व्हर्च्युअल बुक काढावं लागेल आपल्याला. हा काय म्हणतेस? काय नाही ना. हा ते ती आहे का ती क्षणिक कविता काही डोक्यात राहिली आहे का? नाही खरंच नाही. त्याच्यावर आली होती त्याच्या पाणीच पडल्यानंतर. वाव, थँक्यू सो मच सोहम. आम्हा सगळ्यांच्या कडून तुला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि मी तुला या शुभेच्छा देईन की मित्रा खोल खोल पाण्यात जात राहा. थँक्यू.